नमस्कार मंडळी, स्वाद पुणेरी डायरी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी एल्प्रो सिटी मॉल चिंचवड येथे घुमर रेस्टॉरंटला। तर जाणून घेऊया याची टेस्ट नक्की कशी आहे राजस्थानी डिश। चला तर या। आपल्यासोबत हॉटेल घुमर ट्रॅडिशनल थाळी रेस्टॉरंट यांचे मॅनेजर माननीय नरेंद्र सिंग राठोड साहेब आहेत। नमस्कार सर जी, आपलं स्वागत आहे। तर यांच्याकडून जाणून घेऊया आपण या रेस्टॉरंटमध्ये। हे हमारा राजस्थानी ट्रेडिशनल रेस्टॉरंट है, इसमें हमारे पूरे राजस्थानी फूड वगैरह सर्व विंग रहता है। okay. और पूरा स्टाफ किचन से लेकर के आपको सभी स्टाफ राजस्थानी ही मिलेगा। पूना में कब चालू हुआ है ये? पूना में हमारा 19 मई 2022 को ओपनिंग हुआ है इसका, और ऑल ओवर इंडिया के अंदर हमारा 12 ब्रांचेस हैं। और आता या वर्षी त्यांचा ओपनिंग झालेला आहे हॉटेल सर, आणि इकडे प्रतिसाद पण लोकांचा खूप छान आहे, टेस्ट पण छान आहे। तरी स्वागत करण्याची पद्धत कशी आहे नक्की? हमारे कस्टमर एंटर करता है तो उसे राम राम करते हैं। अच्छा। फिर उसको पगड़ी पहनाते हैं। ओके। पगड़ी पहनाने के बाद उन्हें हम टेबल पे बैठाते हैं, फिर उसके बाद में हम लोग जो हमारा जो सिस्टम है हैंड वॉश करवाते हैं, पूरा राजस्थानी पारंपरिक तरीके से जो राजा महाराजाओं के टाइम से चलता आ रहा है। ओके। फिर उसके बाद में हम खाना उनको स्टेप बाई स्टेप फूड सर्व करते हैं। अनलिमिटेड आहे, खाऊ शकतो आपण इथे। एवढे मेनू आहे, जवळजवळ 18 ते 20 मेनू या थाळीमध्ये दिलेले आहेत त्यांनी। तर आता याचे टेस्ट करूया। चला तर मग या जेवण। कसं वाटलं तुम्हाला? बहुत अच्छा लगा, एम्बियंस एम्बियंस भी अच्छा है, ये पगड़ी वाली प्रथा भी अच्छी लगती है थोड़ी। अच्छा। और बच्ची का बर्थडे इसलिए स्पेशली हम लोग यहाँ आए, स्पेशली बर्थडे साजरा करण्यासाठी आले। त्यांनी म्हणजे चांगला स्पॉट निवडला एकंदर। तुमचा काय एक्सपीरियंस आहे? दाल बाटी साठी आलो। दाल बाटी? ओके। आणि पगडी? चव पण छान आहे, आणि मुलांचं आकर्षण म्हणजे हे पेटे बांधा। मुझे तो दाल बाटी चूरमा अच्छा लगा। अच्छा, दाल बाटी चूरमा स्पेशली फेमस है। हाँ, राजस्थानी थाली में तो दाल बाटी चूरमा ही स्पेशल रहता है, वो बहुत अच्छा है इनका। और स्वीट में क्या आपको अच्छा लगा यहाँ पे? दो तीन टाइप के स्वीट है यहाँ पे। जलेबी और ये केसरी खीर बेस्ट है। थैंक यू। नमस्कार। नमस्कार। कसा वाटला, कसा अनुभव है?
आणि खूप छान अनुभव आहे. म्हणजे प्रॉपर राजस्थानी टेस्ट आलेले आहे आणि आम्ही भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे. म्हणजे जयपूर, जोधपूर, राजकोटमध्ये पण आम्ही, गुजरातमध्ये पण म्हणजे राजस्थानी गाण्यामध्ये जाऊन प्रॉपर खाल्लेले आहे. तुला वाघोलीला, औरंगाबादला, वेगवेगळ्या गाण्यामध्ये जाऊन पण हे राजस्थानी काल मी टेस्ट केलेली आहे. इथंच आम्ही फिरता फिरता आम्हाला दिसलं होतं त्याला राजस्थानी थाळी आहे तर खाऊन टेस्ट चांगले आहे. भाज्या वगैरे सगळ्या चांगले आहेत. त्याला मसाला वगैरे तर काय सगळं प्रॉपर आहे. सगळं एकदम पारंपरिक आहे. एकदम पारंपरिक म्हणजे प्रॉपर राजस्थानी प्रॉपर आहे. आणि ॲम्बियन्स वगैरे कसा वाटला? ॲम्बियन्स पुढे छान आहे. ते बघूनच आतमध्ये आमच्या आतमध्ये एकदम प्रॉपर असं राजस्थानी वाटत होतं. तुम्ही 5 स्टार वगैरे किती स्टार द्याल त्याला टेस्टला? 5 स्टार. 5 पैकी 5 स्टार चालेल. आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी खूप ऐकून होतो की चिंचवडमध्ये आपल्या इथे घुमर म्हणून रेस्टॉरंट चालू झालेलं आहे. जर मी आलो अतिशय एकदम मस्त टेस्ट आहे. मी लास्ट टाईम राजस्थानला गेलो जिथे राजस्थानमध्ये जसं जेवण आहे त्याच पद्धतीचं जेवण पूर्णपणे इथे भेटतं. तर तुम्ही एकदा नक्की येऊन ट्राय करा. मस्त आहे. कैसा लगा आपको खाना? बहुत अच्छा लगा. एकदम बेस्ट लगा. मैं खुद राजस्थान से हूँ. मुझे पता है कैसा है. बढ़िया लग रहा है एकदम. ओके सब बढ़िया है. यहाँ पे आपको आपको ऐसे सही है? बढ़िया बढ़िया. आपका क्या अनुभव है? एकदम बढ़िया. अच्छा, मतलब यहाँ पे डिश कौन सा फेवरेट था यहाँ पे? इसका दाल बाटी, स्पेशली दाल बाटी. और स्वीट में जलेबी. एकंदरीत छान होता एक्सपिरियन्स. एकदम पारंपरिक असं राजस्थानी जेवण जेवल्याचा अनुभव आज आलेला आहे आम्हाला. खूपच सुंदर जेवण होतं. एकदम पोट भरलेलं आहे. खरंच मजा आली आज. प्रत्येक पदार्थाची या ठिकाणी युनिक अशी टेस्ट आहे. अगदी ट्रॅडिशनल पद्धतीचं हे जेवण आहे. तर याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही एल्प्रो सिटी मॉल चिंचवड इथे घुमर रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या. थँक्यू. थँक्यू.